वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांच्या पदयात्रेस पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय या पदयात्रेत ठिकठिकाणी ऑक्शन करत होत्या तर तरुण कार्यकर्ते सबकी खुशी म्हणून घोषणा देत होते यावेळी जाधव यांनी नागरिकांचे अनेक प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिले ते प्रश्न पाण्याचा असेल किंवा वाहतुकीचा असेल आणि स्वच्छतेचा असेल असे अनेक प्रश्न मार्गी लावणार असल्याचं जाधव यांनी यावेळी स्पष्ट केलंय आमच्या या वंचित भोजन आघाडीचा जाहीरनामेमध्ये असं केलेलं आहे शिक्षण पहिलं मोफत करणार आम्ही या शिक्षणामध्ये के जी टू पी जी शिक्षण सर्व मुलामुलींसाठी आम्ही फ्री ठेवणार आहे आणि डोनेशन पद्धतीने जे आता बाजारी व्यापार चाललेला आहे म्हणजे ज्या दुकानदारी चालवलं त्या लोकांनी ते आम्ही मोडीत काढणार आहे त्याच्यासाठी आमचा हा सगळ्यात मोठा मुद्दा राहणार आहे त्याच्यानंतर पुण्याचे जे समस्या आता आपण बघितल्यात म्हणजे पाण्याची समस्या असेल अजून काय एस आर एच्या माध्यमातून जे घरं राबवत्यात त्या घर टो टोटल फेल गेल्यासारखं आहे म्हणजे जे लोक जे पहिले झोपडपट्टीमध्ये राहत होते ते सुखी होते आणि तिथून उचललं आणि त्यांना त्या बिल्डिंगमध्ये ठेवलं पण तिथं ते अक्षरशः नरकत राहिल्यासारखं होतं ते आम्ही ते आम्ही पहिलं मोडीत काढणार आहे आणि नवीन नियोजनमध्ये आम्ही राबवणार आहे महापालिकेच्या महापालिकेची जी सत्ता असून शाळेंचा दर्जा खालवलेला आहे म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये शिक्षण राहीन नंतर मग शेतकऱ्यांच्या विषय विषयावरती राहीन आणि तुम्हाला सांगतो मी म्हणजे ह्या ज्या लोकन आणि मुद्द्याचा विषय म्हणजे आरक्षणाचा विषय आमचा सगळ्यात मोठा अजेंडा म्हणजे आम्ही हे सगळं जे आम्हाला हवं होतो वंचितांना ते वंचितांना काय मिळत नसल्यामुळं आम्ही या वंचित बहुजन आघाडीचा आमचा सगळ्यात मोठा अजेंडा राहील की आरक्षण आम्ही त्याच्यामध्ये आरक्षणाच्या जास्तीत जास्त लक्ष घालणार आणि जे आम्हाला हवं आहे ते आम्ही आमच्या वंचितांना घटकांना मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामाही प्रकाशित करण्यात आला आहे त्यात पुणेकरांना नक्की काय मिळणार त्याचा घेतलेला हा आढावा लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे त्यात अनेक पक्षांचे जाहीरनामेही जाहीर झालेत त्यात पुण्याच्या विकासाचे अनेक मुद्दे मांडलेले आहेत वंचित बहुजन विकास आघाडीचा देखील जाहीरनामा जाहीर झालेला आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि कोणते मुद्दे मांडलेले आहेत हे आपण जाणून घेऊयात उमेदवार अनिल जाधव सर यांच्याकडून नमस्कार सर काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे तर निवडून आल्यावर तुम्ही त्याच गाढवांबरोबर जाणार का ज्यावेळेस साहेबांनी ज्यावेळेस गाढवाचा म्हणजे गा त्यांनी साहेबांनी जे विधान केलं शंभर टक्के साहेब जे बोलतील आज आम्ही साहेबांच्या विचारांनी चालणारे माणसं आहेत कारण की साहेबांना काही कळलं असं म्हणून तो तोच तसा तो विषय ना त्यामुळे गाढवा संघ जायचं जा 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 काय जा सांगतं साहेबांनी ते विधान केलं आणि ते भविष्यात साहेबांनी जर म्हणलं या गाढवंडला सरळ आहे तर साहेब ठरवते ना गाढवंड कुठे न्यायचं ते कारण की आता वंचितच ते गाडवणचे हाती हाके राखी होते पहिल्यापासून आमच्यासह आता प्रत्येक समाजाचे लोक आहेत त्याच्यामुळं साहेब ज्या पद्धतीने नियोजन करतील बोलले असतील विधान केले असतील तर ते शंभर टक्के ते असू शकतात आणि साहेब जे निर्णय घेतील ते आम्ही साहेबांच्या बरोबर आम्ही जाणार आहेत साहेब जे सांगतील ते ऐकणार आम्ही राज ठाकरेंनी एन सी पी काँग्रेससाठी प्रचारसभा घेतल्या आहेत तर ते वोट फिरतील का त्याच्याविषयी नक्की काय परिणाम होईल पहिल्यांदा मी राज ठाकरे साहेबांचं स्वागत करतो त्यांनी पहिलं त्यांचा अजेंडा की इदरसे मोदी हटाव आणि अमित शहा हटाव हे मी पहिले स्वागत करेन पण ते प्रचार राष्ट्रवादीने काँग्रेसचं करत असतील तर त्याला बळी पडणार नाहीत जनता हुशार झालेली आहे जनताला एवढं माहिती आहे राज ठाकरे साहेब आज काय करतात फक्त एवढंच त्यांनी क केलं चांगलं केलं आम्हाला की त्यांनी दाखवलं की बाबा भाजप हटावं त्या गोष्टीचं मी स्वागत करतो पण राज ठाकरे च्या त्या मतावरती काय परिणाम होणार परिणाम होणार नाही पण राज ठाकरेंच्या वक्तव्यावरती ज्या पद्धतीने की इधरसे मोदी आठावं आणि अमित शमित शहा हे शंभर टक्के याच्यावरती परिणाम होईल आणि आमच्या मताला कोणीही कट करू शकत नाही मतं उलट वाढतील आमच्या संग वंचित मराठासुद्धा आहेत म्हणजे राजसाहेब ठाकरे जे आज करतात की असं म्हणत नाहीत की ते की कि यांना मतदान करा त्यांना मतदान करा ते फक्त एकच सांगतात की फक्त मोदी आटाव त्याच्यामुळं आमच्या मताला कुठलाही फरक पडणार नाही उलट जास्त मत मतदान वाढणार आहे आणि आम्हाला आम्ही जास्त पद्धतीने निवडून येऊ ज्या आज ये सत्तर ऐंशी वर्षे आज म्हणजे काँग्रेस सत्तर वर्ष राजकारण करते सम येन आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी करते फक्त आपलं फसवणूक माता माता ज्या दारासाठीच मत पद्धतीनेच होत्यात त्यामुळं मला एक त्यांना सांगायचं की कुठल्याही आमिषेला बळी पडू नका कुठल्याही शब्दाला बळी पडू नका कुठल्याही बोलके येतील आपल्यासमोर विषय मांडतील त्यांना एकच सांगायचं मला आव्हान करायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही सत्ता ही वंचित बहुजन आघाडी ही गोरगरिबांची आहे आणि सत्तेचं आहे बाबासाहेबांच्या विचाराचे आहे शाहू फुले आंबेडकरांना मानणारी आहे त्यामुळे चळवळीचं आहे त्यांना एकच सांगन की येणाऱ्या काळामध्ये जर हुकुमशाही तो असेल तर लोकशाहीची गरज आहे लोकशाहीसाठी आपण सगळं एकत्र आलं पाहिजेल अनुवंचित बहुजन आघाडीला साथ दिलं पाहिजे आणि मला त्यांना एक सांगन की कुठल्याही भूल तापाला पळी पडू नका एवढंच मी त्यांना सांगेन आणि वंचित बहुजन आघाडीला त्यांनी मदत करा मला त्यांना एवढं वंचित बहुजन आघाडी पंधरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी नोंदणीकृत पक्ष झालेला आहे पहिल्यांदा दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक ते लढवणार आहेत तर नक्की काय त्यांचे प्रयत्न आहेत आणि पुढे काय घडणार हे आपण नक्की जाणून घेऊयात आणि पाहूयात